नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांचा फोटो घरात कोणत्या दिवशी आणावा किंवा स्वामी समर्थांची मूर्ती घरात कोणत्या दिवशी आणावी आणि फोटो कोणत्या दिशेला कोणत्या भिंतीला लावावा किंवा ठेवावा हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताचा नेहमी असतो त्यांना फोटो मूर्ती स्वामींची आणायची असते पण ते शुभ दिवस बघत असतात की कोणत्या शुभ दिवशी मूर्ती किंवा फोटो आणावे मित्रांनो तसे तर स्वामी समर्थांचे किंवा अन्य देवांच्या कोणत्याही मूर्ती किंवा कोणतेही फोटो आणण्याचा कोणताही शुभ दिवस नसतो आपण कोणत्याही दिवशी देवांचे फोटो किंवा मूर्ती आणू शकतो पण स्वामी समर्थांचा आवडता दिवस हा गुरुवार आहे गुरुवारची विशेष सेवा सुद्धा केली जाते केंद्रात सुद्धा मोठा कार्यक्रम केला जातो मठात सुद्धा मोठा कार्यक्रम केला जातो गुरुवारी विशेष नैवेद्य सुद्धा स्वामींना दाखवला जातो गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो घरात आणू शकता किंवा मूर्ती आणायची असेल तर गुरुवारच्या दिवशी ती आणावी आता प्रश्न पडतो की स्वामींचा फोटो आणि मूर्ती कुठे ठेवावी आता मूर्तीचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे की मूर्ती तुम्ही देवघरातच ठेवायला पाहिजे अन्य दुसऱ्या जागेवर शोकेसमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये अजिबातच मूर्ती ठेवू नये मूर्ती तुम्ही देवघरातच ठेवायला पाहिजे आता प्रश्न असतो की फोटो कुठे लावावा कुठे ठेवावा तर याचे पहिले उत्तर आहे तुम्ही फोटोसुद्धा देवघरात ठेवू शकतात किंवा लावू शकतात परंतु जर तुम्हाला तो फोटो तुमच्या हॉलमध्ये लावायचा असेल किंवा ठेवायचा असेल तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा लावू शकतात आता हॉलमध्ये लावला तर कोणत्या भिंतीला लावायचा तर पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला हा फोटो लावायला पाहिजे पूर्व दिशेच्या भिंतीला किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला हा फोटो आपण लावायला पाहिजे आता एक महत्त्वाचा इथे मुद्दा आहे तो म्हणजे फोटो लावताना फक्त खिळा ठोकून त्यावर फोटो टांगू नये कधीच फोटो कोणताही फोटो देवांचा टांगायला नाही पाहिजे तुम्ही त्यासाठी एखादी फळी किंवा काचेची प्लेट ठेवा भिंतीला भिंतीवर ठोका त्यावर तो फोटो उभा करा अशा रीतीने तुम्ही फोटो लावू शकतात पण फोटो टांगायचा नाही तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेच असतील तरी माहिती तुम्हाला, तुम्हा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद